नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शर्मिला साळवे आपणा सर्वांचे शर्मिलास डिजिटल बीएड या प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीएड सेमिस्टर फर्स्ट मधील समकालीन भारत आणि शिक्षण या पेपर मधले वस्तुनिष्ठ प्रश्न अभ्यासणार आहोत। शिक्षणाशी संबंधित पंचवार्षिक योजनांची माहिती आपण वस्तुनिष्ठ प्रश्नांसह आजच्या भागामध्ये बघणार आहोत। वस्तुनिष्ठ प्रश्नांची मालिका आपण पाठीमागच्या तासिकेला सुरू केलेली आहे, तर आजची ही वस्तुनिष्ठ प्रश्नांची तिसरी मालिका आपणासमोर मी सादर करत आहे। पहिला प्रश्न आहे, पंचवार्षिक योजना म्हणजे काय? तर देशाला आपली सर्वांगीण प्रगती करावयाची झाल्यास नियोजनाची आवश्यकता असते, आणि हे नियोजन 5 वर्षांसाठी जेव्हा कार्यान्वित केलं जाते तेव्हा त्यास पंचवार्षिक योजना असे म्हटले जाते। म्हणजे कोणतंही नियोजन केल्याशिवाय कोणताही विकास साधणं शक्य नाही, त्याप्रमाणे आपल्या देशाचं सुद्धा आर्थिक नियोजन आपल्याला करावं लागतं। जसं की आपण आपल्या घर कुटुंबाच्या खर्चाचं नियोजन महिन्यासाठी करतो, 4 महिन्यासाठी करतो किंवा 6 महिन्यासाठी करतो, त्या पद्धतीनं देशाच्या आर्थिक विकासाचं धोरण हे 5 वर्षांसाठी ठरवलं जातं, त्या नियोजनाला पंचवार्षिक योजना असं संबोधलं जातं। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, भारताची पहिली पंचवार्षिक योजना टिंबटिंब कालावधीसाठी राबवण्यात आली। इथं कालावधी विचारलेला आहे, तर पहिली पंचवार्षिक योजना ही 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 राबवण्यात आली। कारण स्वातंत्र्यानंतर लगेचच आपल्याकडं अशा योजनांची कार्यवाही केली जात नव्हती, तर 1951 पंचवार्षिक योजनांची आपल्या भारतामध्ये सुरुवात झालेली आहे, आणि म्हणून पहिली पंचवार्षिक योजना ही 1951 ते 1956 दरम्यान राबवण्यात आली। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेत टिंबटिंब क्षेत्राला प्राधान्य देण्यात आले, तर त्याचं उत्तर आहे कृषी क्षेत्राला। कोणत्या क्षेत्राला? तर कृषी क्षेत्राला। कारण का? तर या योजनेचा मुख्य उद्देश हा अन्नधान्याची आयात कमी करणं हा होता। कारण नुकतीच भारताची फाळणी झालेली होती आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी झालेली होती, आणि त्या फाळणीमुळं पंजाब सिंध आणि बंगाल प्रांत पूर्वीचे जे हे 3 प्रांत होते, पंजाब सिंध आणि बंगाल, हे प्रांत म्हणजे अनुक्रमे काय आहेत? तर गव्हाचा, कापसाचा आणि तागाचा प्रदेश होता तो, तो पाकिस्तानमध्ये गेलेला होता। त्यामुळं आपल्या देशामध्ये अन्नधान्याची टंचाई निर्माण झालेली होती। आपल्या देशामध्ये जेवढं अन्नधान्य उत्पादन होत होतं त्यापेक्षा जास्त उत्पादनाची आपल्याला आवश्यकता होती आपल्या देशातल्या लोकांच्या अन्नाची गरज भागवण्यासाठी, आणि म्हणून पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये अन्नधान्याच्या उत्पादन वाढीसाठी कृषी क्षेत्रावरती भर दिल्याचं आपल्याला बघायला मिळतं। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष कोण होते? तर आपल्याला माहिती आहे की भारताचे पंतप्रधान हे पंचवार्षिक योजना म्हणजे पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष असतात। त्याप्रमाणे पंचवार्षिक योजनेचे पहिले अध्यक्ष हे सुद्धा त्या काळचे तत्कालीन पंतप्रधान म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू हेच होते, आणि उपाध्यक्ष हे गुलझारीलाल नंदा होते। उपाध्यक्ष कोण होतं? तर गुलझारीलाल नंदा। मग आता हे गुलझारीलाल नंदा आपल्याला माहिती आहेत की त्यांनी 2 वेळा काळजीवाहू पंतप्रधान म्हणूनही काम बघितलेलं आहे, आणि नुकतंच 1997
त्यांना भारतरत्न देऊन गौरवण्यात देखील आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेचे नाव काय होते? पहिल्या पंचवार्षिक योजनेचं नाव काय होतं? तर पुनरुत्थान योजना. आता पुनरुत्थान योजना असं त्याचं नाव का दिलेलं होतं? कारण नुकतंच जगामध्ये दुसरं महायुद्ध झालेलं होतं आणि त्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांमुळे भारतही त्या युद्धामध्ये कळत नकळत सहभागी झालेला होता आणि त्या महायुद्धाचे आणि देशाच्या फाळणीमुळे भारताचे जे नुकसान झालेले होते त्या नुकसानीतून भारताला प्रथमतः सावरायचं होतं आपल्याला आणि त्या सावरण्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जी महागाई वाढलेली होती किंवा भाववाढ झालेली होती ती नियंत्रित आणायची होती. त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणावरती सामाजिक विषमता आपल्या देशामध्ये निर्माण झाली होती, जातीयवाद प्रचंड प्रमाणात वाढलेला होता तो देखील आपल्याला करायचा होता, कमी करायचा होता आणि सामाजिक न्याय त्या ठिकाणी प्रस्थापित करायचा होता. त्यासाठी पहिल्या पंचवार्षिक योजनेचं नाव हे पुनरुत्थान योजना असं ठेवण्यात आलेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, या योजनेअंतर्गत म्हणजे या दुसऱ्या सॉरी पहिल्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत विद्यापीठ शिक्षणातील समन्वय तसेच त्याची मानके ठरवणे आणि लागू करण्याच्या उद्देशाने टिंबटिंबची स्थापना करण्यात आली. तर कशाची स्थापना करण्यात आली? विद्यापीठ शिक्षणातील समन्वय साधण्यासाठी, त्याच्यासाठी लागणारी मानकं ठरवण्यासाठी आणि तयार केलेली मानकं लागू करण्यासाठी. तर यू जी सीची स्थापना कधी झालेली आहे? तर 1956 आपल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे 1951 ते 1956, म्हणजे यू जी सीची स्थापना ही पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेली आहे. आणि तिचं मुख्यालय आपल्याला माहिती आहे कुठं आहे? अगदी बरोबर, तर दिल्ली या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. तर पुणे, भोपाळ, कोलकाता, हैदराबाद, गुवाहाटी आणि बेंगलोर येथे त्याची 6 प्रादेशिक केंद्र आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेत शिक्षणाशी संबंधित कोणत्या बाबीवरती भर दिलेला होता? म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये शिक्षणाशी संबंधित कोणत्या बाबींवरती भर दिलेला आहे तर किंवा होता? तर मूल्योद्योगी शिक्षण, आपल्याला माहिती आहे गांधींनी मांडलेली ही शिक्षणाची संकल्पना होती मूल्योद्योगी शिक्षणाची, तर त्या मूलोद्योगी शिक्षण पद्धतीवरती भर देण्यात आलेला होता. व्यवसाय शिक्षण, स्त्री शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण म्हणजे टीचर ट्रेनिंग कॉलेजेस असतील आणि एकंदरीत पूर्ण शिक्षण व्यवस्था याच्यावरती भर दिलेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेचे शैक्षणिकदृष्ट्या काय यशापयश सांगता येईल? म्हणजे ही योजना कितपत सफल ठरली आणि त्या योजनेचे काही ड्रॉबॅक्स होते का, या संबंधित हा प्रश्न आहे. तर आपल्याला माहिती आहे की पहिली पंचवार्षिक योजना ही कुठल्या क्षेत्रावरती भर देण्यासाठी तयार केलेली होती? तर कृषी क्षेत्रावरती. परंतु शैक्षणिकदृष्ट्यासुद्धा आपल्याला सक्षम व्हायचं होतं आणि त्या अनुषंगानं धोरणं देखील ठरवण्यात आलेली होती. त्यानुसारच मूलोद्योगी शिक्षण, व्यवसाय शिक्षण, तांत्रिक शिक्षण याच्यावरती भर दिलेला होता. परंतु या योजनेचं आपण यश अपयश बघत असताना पहिलं भाग येतो तो म्हणजे एकंदरीत शिक्षणावरती खर्चाचा वाटा हा कमी होता, कारण केंद्र सरकारकडं म्हणजे केंद्र सरकारकडून शिक्षणासाठी खूप कमी प्रमाणात तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. त्यामुळं केंद्र सरकारचा याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात वाटा होता. त्याचबरोबर दुसरं आहे ते म्हणजे प्रौढ शिक्षण, व्यवसाय शिक्षण व तांत्रिक शिक्षणाची अपेक्षित उद्दिष्ट देखील आपल्याला साध्य करता आली नाहीत, की जे उद्दिष्ट आपण ठरवलेलं होतं प्रौढ शिक्षणाच्या बाबतीत, व्यवसाय शिक्षणाच्या बाबतीत, तांत्रिक शिक्षणाच्या बाबतीत, ते सुद्धा अपेक्षित आपल्याला पूर्ण करता आलं नाही. आणि तिसरा त्याचा ड्रॉबॅक हा होता की प्राथमिक शिक्षण अनिवार्य करण्यात आलं, परंतु नेमक्या योजनेअभावी पाहिजे तेवढी अंमलबजावणी त्याची झाली नाही. म्हणजे बघा की प्राथमिक शिक्षण अनिवार्य केलं आपण सुरुवातीला,
परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी जी प्रभावी अंमलबजावणी राबवण्यासाठी योग्य कार्यवाही होण्यासाठी जी आवश्यक यंत्रणा आपल्याला आवश्यक होती त्या यंत्रणेची त्या ठिकाणी पायमल्ली झाली आणि त्याच्यामुळं काय झालं ही योजना शिक्षणाच्या बाबतीत प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत योग्य प्रकारची त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळं ते शैक्षणिक उद्दिष्ट साध्य करू शकली नाही. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी टिंबटिंब होता. तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती होता तर 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961. किती कालावधी होता 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961. त्यानंतर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण होते तर पहिल्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष पंडित नेहरू होते त्याप्रमाणे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्षसुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू हेच होते तर उपाध्यक्ष हे टी.टी. कृष्णम्माचारी होते. उपाध्यक्ष कोण होतं तर टी.टी. कृष्णम्माचारी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे टिंबटिंबवर भर देऊन दुसरी पंचवार्षिक योजना राबवण्यात आली. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषीवरती भर दिलेला होता तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेवरती कुठल्या भागावरती भर दिलेला होता असा प्रश्न आहे तर औद्योगिकरणावरती या पंचवार्षिक योजनेमध्ये भर देण्यात आलेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे नाव टिंबटिंब होते त्याचं नाव काय होतं तर भौतिकवादी योजना. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं नाव काय होतं तर भौतिकवादी योजना. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघूयात. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत शिक्षणाशी संबंधित कोणत्या बाबीवरती भर देण्यात आला. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय विचारलेलं आहे तर शिक्षणाशी संबंधित. कशाशी संबंधित तर शिक्षणाशी संबंधित कोणत्या बाबीवरती भर देण्यात आला तर त्याचं उत्तर आहे मूलोद्योगी शिक्षणाचा विस्तार, विद्यापीठ शिक्षण व तांत्रिक व माध्यमिक शिक्षणाचे पुनर्संघटन, सामाजिक व सांस्कृतिक शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार या बाबींवरती या पंचवार्षिक योजनेमध्ये भर देण्यात आलेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत एकंदरीत शिक्षणावरती टिंबटिंब खर्च करण्यात आला तर किती खर्च करण्यात आला तर 307 कोटी रुपये या पंचवार्षिक योजनेमध्ये खर्च करण्यात आलेला होता. आणि शेवटचा प्रश्न आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे फलित काय सांगता येईल. म्हणजे आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेचं यश अपयश बघितलं त्याप्रमाणे ह्या पंचवार्षिक योजनेचं देखील काय फलित आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे तर त्याचं उत्तर आहे प्राथमिक शिक्षणाचा अपवाद वगळता अन्य प्रकारच्या शिक्षणामध्ये वृद्धी झाली. म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा प्राथमिक शिक्षणावरती आपण भर दिलेला होता तर 1956 पर्यंत ते उद्दिष्ट साध्य झालं नाही म्हणून 1956 ते 1961 जी दुसरी पंचवार्षिक योजना राबवली त्याच्यामध्ये ते उद्दिष्ट ठेवण्यात आलं तरीसुद्धा प्राथमिक शिक्षण आपल्याला योग्य त्या प्रमाणामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यास अपयश आलं. त्यामुळं प्राथमिक शिक्षणाचा अपवाद वगळता अन्य प्रकारच्या शिक्षणामध्ये वृद्धी झाली. अन्य प्रकारचं शिक्षण म्हणजे विद्यापीठ शिक्षण असेल, मूलोद्योगी शिक्षणाचा भाग असेल, सांस्कृतिक व सामाजिक शिक्षणाचा प्रसार असेल या बाबीमध्ये आपल्याला यश आलं परंतु प्राथमिक शिक्षण हव्या तेवढ्या प्रमाणामध्ये उंचावलं नाही. आणि दुसरं त्याच्या बाबतीत फलित सांगता येईल की विद्यार्थी संख्या वाढली परंतु बेरोजगारीमुळे वैफल्यग्रस्त भावनाही त्या ठिकाणी वाढली. म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या तुलनेत दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये शिक्षणावरती जादा खर्च करण्यात आला. 307 कोटी रुपये खर्च केले त्यामुळं विद्यार्थी संख्या वाढली परंतु जेवढ्या मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी संख्या वाढली तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती रोजगार त्यांना उपलब्ध झाले नाहीत आणि रोजगाराअभावी बेरोजगारीची संख्या वाढली आणि बेरोजगारी वाढल्यामुळं लोकांच्यात निराशा आली किंवा वैफल्य आलं
आणि वैफल्यग्रस्ताची भावना वाढली असं या योजनेचं आपल्याला अपयश सांगता येईल। अशा प्रकारे आज आपण पहिली पंचवार्षिक योजना आणि दुसरी पंचवार्षिक योजना याचा शैक्षणिक दृष्टिकोनातून अभ्यास केलेला आहे। यापुढच्या पंचवार्षिक योजनांची माहिती आपण पुढील तासिकेला पाहूयात। थँक्यू सो मच।